नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. हे सरकार यावे ही तर श्रीची इच्छा. या ठिकाणी ईश्वर म्हणजेच महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेची ही इच्छा होती. त्यांच्या मनातील संकल्पना आपण पूर्ण केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पनवेल येथे शनिवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोपावेळी केले. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पनवेळच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. एकनाथ शिंदेना ठरवून मुख्यमंत्री केले. भाजप सत्ता पिपासू नाही, मुख्यमंत्री बनण्यासाठी सरकार पाडले नाही, आमची लढाई विचारांची असल्याचे सांगत फडणवीस यांनी चंद्रकांतदादांच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा काढून त्यावर मीडियामध्ये सुरू झालेल्या चर्चेचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. या प्रदेश कार्यकारिणी बैठकीसाठी राज्यभरातून आलेले खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या अचूक आणि सुंदर आयोजनाचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीवेळी केले. तसेच राज्यात आघाडी सरकारच्या काळात हिंदुत्व संकटात आले, नवे सरकार सत्तेवर येणे गरजेचे होते. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाला आवाहन दिल्यानंतर भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला, असेही त्यांनी नमूद केले. या बैठकीच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष प्रयत्न घेणारे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक त्यांनी आवर्जून केले. नेरळ कळंब राज्यमार्गावरील 150 मीटर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या मार्गावरील एसटी गाड्यांच्या फेऱ्या बंद आहेत. त्याचा फटका 50 हून अधिक गावे आणि आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारांना बसत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच शनिवारी कर्जत एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी करून एसटी बसची ट्रायल घेतली. शुक्रवारी कर्जत एसटी आगाराचे प्रमुख शंकर यादव यांनी आपल्या 6 अधिकाऱ्यांसह नेरळ ते धामोटे फाटा या दरम्यान बसमधून 3 फेऱ्या मारल्या. केवळ 20 मीटर लांबीचा रस्ता खडी टाकून तयार केला. नेरळ एसटी स्थानकातून बस सुरू केल्या जातील, असे आश्वासन कर्जत आगार प्रमुख शंकर यादव यांनी यावेळी दिले. यामुळे लवकरच या मार्गावरून एसटी गाड्या धावणार आहेत. या पाहणीदरम्यान प्रवीण मोरगे, दिनेश भोईर, गोरख शेप, दिनेश कालेकर, कैलास विरले, कृष्णा हाबळे उपस्थित होते. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करून जनतेला दिलासा देण्याचे काम सुरू आहे. अलिबाग तालुक्यातील घोटवडे गावाचे शरद थळे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांची अलिबाग तालुका चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, ओबीसी सेलचे अध्यक्ष अशोक वारगे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य समीर राणे, जिल्हा सांस्कृतिक सेल अध्यक्ष केदार आठवले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांना योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय झाल्यास संबंधितांची आम्ही गय करणार नाही, असा इशारा आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी नागोठणे येथे दिला. भाजपचे नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी शुक्रवारी नागोठणे येथील शिवगणेश उत्सव मंडळ हॉलमध्ये विभागातील पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आमदार रविशेठ पाटील यांनी मार्गदर्शन करत नागोठण्यासह विभागामध्ये सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि भागातील नागरिक या बैठकीला उपस्थित होते. मुरुड शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी आतापर्यंत 55 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
विकासाचा आराखडा तयार करा, निधी प्राप्त करून देण्याची जबाबदारी माझी, अशी ग्वाही अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी विकास कामांच्या शुभारंभावेळी दिली. मुरुडमधील दत्त मंदिराचे सुशोभीकरण आणि दत्त मंदिर रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यामध्ये जास्तीत जास्त विकास कामे पूर्ण करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या कार्यक्रमात मुरुड शहरातील सिद्धी मोहल्ला रस्ता, दत्त मंदिर रस्ता आणि दत्त मंदिर सुशोभीकरण, लक्ष्मीखार रस्ता आणि गटारे, भोगेश्वर पाखाडी रस्ता आणि गटार, नगर परिषद शाळा नूतनीकरण आणि डिजिटलायझेशन, नेताजी सुभाषचंद्र बोस आई रस्ता, कोळीवाडा बोट हाऊस शौचालय या विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या विकास कामांचा शुभारंभावेळी मुरुडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माथेरानमध्ये ई वाहने चालवण्यासाठी तेथील रस्त्यांवर 3 महिने ई वाहनांची चाचणी घ्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला. माथेरानची भौगोलिक रचना आणि नियम लक्षात घेऊन ई वाहनांच्या चाचणीसाठी शासकीय स्तरावर एक समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीची आढावा बैठक माथेरानमधील MTDC सभागृहात घेण्यात आली. ई वाहनांची चाचणी घेण्याच्या आदेशाबाबत माथेरान नगर परिषदेकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्यासह पोलीस अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, वन अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ आणि राज्य प्रादेशिक परिवहन विभाग तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये माथेरानमध्ये ई वाहनांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली जाईल अशी माहिती माथेरान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भंडे यांनी दिली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात सामील होत आहेत. त्याअंतर्गत शिवसेनेचे पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. अलिबाग येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी आणि युवा नेते राजा केणी यांनी या सर्वांचे स्वागत केले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत्या काही दिवसांमध्ये शिंदे गटात सामील होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी धीरज पाटील, आशिक वर्तक, शैलेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वच्छता पंधरवडा निमित्ताने उसर येथील गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या वतीने वर्सोली समुद्र किनाऱ्यावर श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर मेरा भारत स्वच्छ भारत या पथनाट्यातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने स्वच्छतेविषयी तसेच प्लास्टिक बंदी, कोविड लसीकरण यासह विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. यावेळी गेल इंडिया कंपनीचे मुख्य महाप्रबंधक अनुप गुप्ता, महाप्रबंधक वीरेंद्र कुमार, कासीवेलल राजन यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या पथनाट्यात विनोद नाईक, विजय शिंदे, सुचित जावरे, प्रसाद अमृते, श्रेया पाटील, मानसी पाटील, पूर्वा नाईक, समृद्धी पाटील हे कलाकार सहभागी झाले होते. पावसाने मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील खालापूर ते खोपोली या 2 किलोमीटर अंतरात खड्ड्यांनी शंभरी गाठली आहे. हे खड्डे भरण्यासाठी 10 मजूर आणि एकच रोलर फिरत असून खड्डे भरले की पुन्हा तेच खड्डे मोठे होत असल्याने दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यामुळे या महामार्गावर खालापूर ते महडपर्यंत जवळपास 100 पेक्षा अधिक खड्डे पडले असून शनिवारी खोपोलीच्या दिशेने जाणारी दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात झाला. त्या अगोदर दुचाकी अपघातात महिलेचा जीव गेला होता. त्यावेळी ठेकेदार विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी खालापूर पोलीस ठाण्यात नागरिक आक्रमक झाले होते. त्यामुळे खालापूर खोपोली दरम्यानच्या महामार्गाची दुरुस्ती व्हावी यासाठी खालापूर तहसील कार्यालयात परिसरातील नागरिक आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात किमान 15 बैठका झाल्या. मात्र त्यानंतर देखील ठेकेदार निष्क्रिय असल्याने संताप व्यक्त होत आहे. खालापूर हद्दीतील हॉटेल बागेश्री समोर मुंबई पुणे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये आदळून
शनिवारी तब्बल 5 दुचाकी वाहनांना अपघात झाला. या अपघातामध्ये 2 जण जखमी झाले असून त्यांना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. तर 5 दुचाकीस्वार प्रथमोपचार करून मोडतोड झालेली वाहने घेऊन दुरुस्तीसाठी गॅरेजकडे रवाना झाले. हॉटेल बागेश्वरी समोर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठले की या खड्ड्यांचा वाहन चालकांना अंदाज येत नाही. विवेक पिंगळे हे ढेकू औद्योगिक वसाहतीत खासगी कंपनीत नोकरी करतात. शनिवारी त्यांची दुचाकी हॉटेल बागेश्वरी समोरील खड्ड्यांमध्ये आदळली. या अपघातात पिंगळे जखमी झाले. अशाच प्रकारे या परिसरात शनिवारी 5 वाहनांचे अपघात झाले. मागील 1.5 महिन्यात या परिसरात 25 वाहन चालक जखमी झाले आहेत. विमा संरक्षण अंतर्गत पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना 5 लाख रुपये देण्यात यावेत अशी मागणी संघर्ष समितीचे सुनील गोगटे यांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भास्कर कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आपल्या हक्काच्या पैशासाठी पेण बँकेच्या ठेवीदारांचा 12 वर्षापासून लढा सुरू आहे. बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या मुदत ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी संघर्ष समितीचे सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भास्कर कराड यांची नुकतीच नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. त्यांच्यासोबत सर्वेश गोगटे, अक्षय सर्वगोड, राहुल मसणे आदी उपस्थित होते. पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी भारत सरकारचा अर्थ विभाग सकारात्मक आहे. आपण लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेऊन रिझर्व्ह बँकेला काय सांगता येईल याविषयी विचारविनिमय करणार असल्याचे भास्कर कराड यांनी यावेळी सांगितले. पेरणीचा पाऊस उत्तम झाल्याने उरणच्या पूर्व भाग परिसरातील खाडी विभागातील भात शेतीमध्ये दमदार झालेली भाताची रोपे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पार कुजून गेली आहेत. भाताची रोपेच कुजून गेल्याने आता भाताची लागवड कशी करायची असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. आवरे, वशेणी, कळंबुसरे, चिरनेर, मोठी जुई, बोरखार, कोपरोली, पिरकोन, खोपटे, सारडे वशेणी या विभागात खार शेतीचे प्रमाण जास्त आहे. पहिला पाऊस पडला की हे शेतकरी भात शेतामध्ये छोटे छोटे गादी फाफे करून त्यावर भात बियाणे पेरणी करतात. मात्र यावर्षी भाताची रोपे लावणी योग्य झाली असतानाच गेल्या 8 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी या खाडी विभागातील भात शेतीत तुंबून राहिले. परिणामतः ही भाताची रोपे पार कुजून गेली आहेत. त्यामुळे या कुजलेल्या भात शेतीचे रीतसर पंचनामे करून कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी शेतकरी करत आहेत. कोरोना काळात मुंबईत माणसे कोरोनाने मरत होती तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते असा थेट सवाल आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर शिवसेना आणि शिंदे समर्थक गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक आणि त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे समर्थक गटात सहभागी होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे समर्थक सध्या शिंदे गटावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. याच दरम्यान आमदार नितेश राणे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर ट्विटरवरून गंभीर आरोप केले आहेत. माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा एकनाथ शिंदेप्रमाणेच त्यांनाही त्रास देण्यात आला. आता हे म्याव म्याव संपवून टाकूया आणि आपण व्याजासह वस्त्रहरण सुरू करू असेही नितेश राणे ट्विटरवरून म्हणाले आहेत. भारतीय मजदूर संघटनेचा 68वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने JNPA कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहामध्ये शनिवारी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामगार नेते सुधीर घरत म्हणाले की 950 कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी 29 जुलैला 1 दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही JNPA प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत तर कामगारांच्या न्याय हक्कासाठी JNPA विरोधात बेमुदत बंदची हाक द्यावी लागेल असा इशारा त्यांनी दिला. या कामगार मेळाव्यामध्ये भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, JNPTचे माजी कामगार विश्वस्त रवींद्र पाटील, जनार्दन बंडा यांच्यासह पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.